नमस्कार मित्रहो, दीपक रेगे चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आता जी कथा तुम्ही ऐकणार आहात त्या कथेचे लेखक आहेत सुरेशचंद्र वाघ सर। सुरेशचंद्र वाघ सरांच्या चलती का नाम किमया ह्या कथा संग्रहातली कथा आता मी तुम्हाला ऐकवणार आहे। तशा आतापर्यंत सुरेशचंद्र वाघ सरांच्या 10 कथा मी आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी अपलोड केलेल्या आहेत। त्याही कथांचा तुम्ही आनंद घ्या, आस्वाद घ्या, त्या कथा आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि आपल्या आनंदात त्या सगळ्यांना सहभागी करून घ्या। जर तुम्ही त्या कथा ऐकल्या नसतील तर त्याची लिंक मी आता इथे येणाऱ्या आय बटन मध्ये देतोय, त्या आय बटनवर क्लिक करा आणि त्याही कथा तुम्ही जरूर जरूर ऐका। मित्रांनो, सुरेशचंद्र वाघ सरांची आता जी कथा मी तुम्हाला ऐकवणार आहे त्या कथेचं नाव आहे स्मिताची डोकेदुखी आणि सर्जिकल स्ट्राईक। ऐकूयात हा सर्जिकल स्ट्राईक काय आहे, कशामुळे आहे आणि तो स्ट्राईक कोण करतंय हे सगळं बघणार आहोत। पण तत्पूर्वी नेहमीसारखं एक नम्र निवेदन, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। आणि हो, सणासुदीचे दिवस आहेत, तुम्हाला काही ऑनलाईन खरेदी करायची असेल तर ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एका जगप्रसिद्ध अशा ऑनलाईन स्टोअरची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही जा। तुम्हाला हवं ते पुस्तक, हवं ते कपडे, हवे ते दागिने, हवे ते फर्निचर काहीही शोधा। आणि जर तुमच्या शहरामध्ये गावामध्ये त्या स्टोअरची सर्व्हिस अवेलेबल असेल तर तुम्हालाही ते घरपोच मागवता येईल। चला मित्रांनो सुरू करूयात सुरेशचंद्र वाघ लिखित कथा स्मिताची डोकेदुखी आणि सर्जिकल स्ट्राईक। अलीकडे सौ स्मिताची डोकेदुखी वारंवार डोकं वर काढत होती। तिला सर्दी पडशाचा त्रास होताच आणि निमित्त कसलंही पुरत नसायचं। पदराला, ॲपरनला किंवा ओढणीला कांद्याचा वास लागलेला असो नाही तर भाजीला फोडणी द्यायची असो, अहो तळ हातावर सॅनिटायझर सोडलं तरी तिला शिंका यायच्या, मग नाक लाल बुंद व्हायचं। असं काही झालं की ती जास्तच सुंदर दिसायची हा भाग वेगळा म्हणा, पण नाक गळायला लागलं ना की तिची हुसहुस मुसमुस फुसफुस सुरू व्हायची। मग डोकं धरलं की मग विक्स लाव, रबेक्स लाव, निलगिरी, नेझल ड्रॉप, नाकाचं इनहेलर, हे सगळं तिच्या पाचवीला पुजलेलं होतं। आमच्या फॅमिली डॉक्टरांचं म्हणणं असं की तिला कशाची तरी ॲलर्जी आहे। स्मितानी स्वतःहून त्या ॲलर्जीचा शोध घेतला पाहिजे। एकदा नक्की कशाची ॲलर्जी आहे याचा शोध लागला की त्या वस्तू वापरायचं तिने टाळावं लागेल, मग आपोआप तिची डोकेदुखी दूर होईल। आता ॲलर्जी शोधून काढायची म्हणजे वेगवेगळ्या टेस्ट आल्या, नाक कान घसा म्हणजे ENT टेस्ट झाल्या, मधुमेह थायरॉइडच्या टेस्ट झाल्या, जेवणाआधी जेवणानंतर ब्लड टेस्ट सुद्धा झाल्या, मग हृदयासाठी ECG EEG केलं, डोक्यापासून पायापर्यंत फुल बॉडी स्कॅनिंग झालं, 50 ॲलर्जिक पदार्थांच्या तपासणींची महागडी पंक्चर टेस्ट सुद्धा करून घेतली आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल। यात खर्चाचा ताळमेळ बसवताना माझे मात्र नाकेने वाले, पण स्मिताच्या नाकाचा काही निकाल लागेना। एवढं करून स्मिताची कुरकूर चालूच, म्हणे माझं तिच्याकडे लक्षच नाही। हे आती झालं ना, अहो शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड लागतीये। फिजिशियन पासून सगळे स्पेशालिस्ट झाले पण ॲलर्जीवर तोडगा काही निघत नव्हता। अहो स्मिताची डोकेदुखी म्हणजे विज्ञानाला एक आव्हानच तयार झालेलं होतं। एक दिवस आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला नव्या आधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानाची माहिती दिली। शहरात नॅनो हेल्थ क्लिनिक म्हणून नवीन हॉस्पिटल आलेलं आहे आणि ते डिजिटल अशा इन्फ्रास्ट्रक्चर सुविधेनं सुसज्ज आहे असं ते मला म्हणाले। तिथे सौ स्मिताला घेऊन जाण्यासाठी त्यांनी मला चिठ्ठी लिहून दिली। मला त्यासाठी तिची ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायला लागली। माझ्यासाठी वटपौर्णिमेपासून ते करवी चौथपर्यंत नाना प्रकारची व्रतवैकल्य आणि उपास तपास करणाऱ्या स्मितासाठी सर्व काही उपचार करायची माझी तयारी होती। ठरल्या दिवशी ठरलेल्या वेळी आम्ही नॅनो हेल्थ क्लिनिकमध्ये मोठ्या आशेनं आणि उत्सुकतेनं प्रवेश केला। काय आश्चर्य, क्लिनिकच्या रिसेप्शन काउंटरवर एक सुंदर यंत्रकन्या बसलेली होती। निळे भोर भिरभिरणारे बोलके डोळे, लाल चुटू कोट, चेहऱ्यावर खळखळणारं हास्य, रेखीव आखीव शरीर सौष्ठव, जणू काय बारवीची बाहुलीच की। तिने दिलखुलास हसून आमचं स्वागत केलं। ऑनलाईन अपॉइंटमेंट असल्यामुळे केस पेपर तयार होता। रिसेप्शन हॉलमध्ये एक लक्षवेधी सूचना लावलेला फलक होता, त्यावर लिहिलेलं होतं इथे सर्व प्रकारच्या रुग्ण तपासण्या
औषध पाणी, नर्सिंग सेवा, ऑपरेशन अत्याधुनिक यंत्र मानवाकडून केल्या जातात। अरे बापरे, म्हटलं हा काय भयंकर प्रकार आहे। यंत्र मानवाकडून सगळ्या हॉस्पिटलची सूत्र हलवली जातात, सगळं अजबच आहे। भिंतीवर आणखीन काही ठळक लक्षवेधी बोर्ड मी वाचले, इथे आपल्या डोक्याचं सर्व्हिसिंग करून मिळेल। अरे बापरे, हे काय आणखी? आणि त्या बोर्डाजवळ श्री गणपती, गुरुदत्त, नृसिंह यांची सुबक सुंदर पोस्टर सुद्धा लावलेली होती। देवाधिकांच्या डोक्यावरूनही डोकं जोडण्याची किंवा बदलण्याची शस्त्रक्रिया पुराण काळापासून अस्तित्वात होती असं त्यांना सुचवायचं होतं। आणखीन एक बोर्ड, शरीराचे कोणतेही स्पेअर पार्ट इथे बदलून मिळतील। हे म्हणजे थक्क करणार होतं अगदी। म्हणजे इथे हातापायाची खिळखिळी झालेली हाडं, छातीच्या बरगड्या, गुडघ्यातल्या वाट्या, मनगटातल्या बिजागऱ्या, मणक्यांच्या माळा, लवचिक स्नायू असे सगळे स्पेअर पार्ट उपलब्ध होते तर हे म्हणजे कामालाच होती का नाही? शरीरशास्त्राच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची झलक दाखवणारा आणखीन एक बोर्ड, आपला DNA इथे शुद्ध करून आणि मागणीप्रमाणे बदलून मिळेल। वा हा DNA बदलायचा म्हणजे शरीराचा नाकाशच बदलणार की हो? DNA मध्ये फेरफार केले तर तुमचे हव्या त्या श्रेणीच्या हव्या त्या व्यावसायिक माणसामध्ये रूपांतर करता येणार। म्हणजे हे समजा तुम्हाला वकील, इंजिनियर, CA, शिक्षक, सनदी अधिकारी व्हायचंय किंवा शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, तत्वज्ञ, कारखानदार, उद्योजक व्हायचंय तर सगळे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत। ऐका नाही कमाल? या नवनवीन कल्पनांच्या चित्रफिती डोळ्यांपुढे सरकत असतानाच एक असिस्टंट रोबो अतिशय चपळ हालचाली करत हॉलमध्ये आला, आमच्या पुढ्यात उभा राहिला। स्मिताकडे रोखून बघत म्हणाला, मिसेस स्मिता चित्रे, चला तुम्हाला तपासणी थिएटरमध्ये जायचं आहे। त्याने मला सुद्धा मागोमाग यायची सूचना केली। तर हे तपासणी थिएटर म्हणजे गुंतागुंतीचे केबल्स लावलेलं, संगणकाचे संच असलेलं, वेगवेगळी निरीक्षण नोंदवणार, 3D एक्सरे मशीन, स्कॅनर आणि अनेक प्रकारचे मदरबोर्ड यांनी व्यापलेलं यांत्रिक थिएटरच होत। शून्य गुरुत्वाकर्षण असणार अंतराळयान कसं असावं तशी अंतर्गत रचना असलेल्या त्या थिएटरमध्ये आम्हाला नेण्यात आलं। सौ स्मिताला हॉलच्या मध्यभागी असणाऱ्या उंच बेडवर अर्थातच आडवं केलं गेलं। काही क्षणातच बिम 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 असं करत डॉक्टर सारखा दिसणारा एक यंत्रमानव हॉलमध्ये लगबगीनं आला। डॉक्टरी वेश परिधान केलेला असला तरी त्याचे हातपाय सुबक प्लॅस्टिकचे होते। हेल्मेट सारखं गोलाकार डोकं, डोक्यावर अँटिना, आयताकृती उभट छाती, कवडीसारखे बडबडीत डोळे, प्लॅस्टिकचे कान, प्लॅस्टिकचं नाक, प्लॅस्टिकचे मोत्यासारखे चमकदार दात, हे असा एकूण त्याचा अवतार होतो। आय असं म्हणत हात हलवत डॉक्टर रोबोनी आमच्याकडे बघून स्वागतपर हास्य केलं। माझ्या हातात हात घेऊन त्यांनी हस्तांदोलन सुद्धा केलं। त्यांच्या डोक्यावरच्या अँटेनामधून बिम बिम असा सूक्ष्म आवाज येत होता। मिसेस स्मिता, तुमचा चेहरा सांगतोय की तुम्हाला सर्दी पडश्याचा त्रास आहे, हो ना? डॉक्टर रोबोनी स्मिताला विचारलं। अहो हो ना, स्मिताने आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला। अहो निलगिरी, व्हिक्स, रबेक्स, टायगर बाम पासून आल्याची वडी, आलेपाक, ज्येष्ठमाधेच्या काढ्यापर्यंत सगळे प्रकार झाले, पण गुण काही येत नाही बघा मला। मी सुद्धा लगेच सांगून टाकलं, म्हटलं अहो नॅचरोपॅथी, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी सगळे प्रकार करून झाले, कुठलीही पॅथी शिल्लक ठेवलेली नाही, योगा, हटयोगा, पंचकर्म थेरपी सुद्धा झाली। काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, डॉक्टर रोबो इतर डॉक्टर देतात ना तसं धीर देत म्हणाला। यानंतर डॉक्टर रोबोनं प्रथम संगणक उघडून स्मिताचा बायोडाटा आणि दुखण्याचं स्वरूप हे नीट बघून घेतलं। समोर भिंतीवर मोठ्या स्क्रीनवर आम्हाला सुद्धा हे सगळं दिसत होतं। मग त्यांनी स्मिताला तोंड उघडून आ वासायला लावलं, नंतर जीभ दाखवायला सांगितलं। त्यांच्याकडे अत्याधुनिक असा अल्ट्रासॉनिक स्टेथोस्कोप होता, तो छातीला लावताच स्क्रीनवर तरंग लाटांसारख्या वेगवेगळ्या विकर्ष रेषा दिसायला लागल्या। स्मिताकडे बघून ते विस्किल हसून म्हणाले, मिसेस स्मिता,
तुम्हाला सर्दीची डीप ॲलर्जी आहे हे तर स्पष्टच आहे, पण त्यावर आमच्याकडे रामबाण उपाय सुद्धा आहेत, कसलीच काळजी करू नका, बघू बर नाडी। असं म्हणून त्यांनी स्मिताचा उजवा तळहात हातात घेतला। नाडी तपासताना समोरच्या स्क्रीनवर स्मिताचा नाडीग्राफ दिसत होता। तिच्या हृदयाच्या हालचाली, फुफ्फुस, लिव्हर आणि किडनीच्या कार्याचं लाईव्ह चित्रण तिथे दिसायला लागलेलं होतं। तपासणी चालू असताना संगणकाच्या प्रिंटरमधून काही रिपोर्ट एका पाठोपाठ एक बाहेर येत होते। डॉक्टर रोबोनी मग सगळ्या प्रिंट तपासून बघितल्या। त्यांनी स्मिताला उठायला सांगितलं। एका रिपोर्टवर बोट ठेवून ते म्हणाले, मिसेस स्मिता, तुम्हाला सर्दीची डीप ॲलर्जी आहे हे तुमचे रिपोर्ट स्पष्टच दाखवतात, पण रोगाचं मूळ कारण शोधायचं तर तुमच्या मिस्टरांची पण तपासणी करायला लागेल। आता माझी तपासणी कशाला करताय? मी आश्चर्यानं बुचकळ्यात पडून विचारलं। त्याचं काय आहे? ॲलर्जीचा प्रसार व्हायरल इन्फेक्शननं सुद्धा होऊ शकतो, संपर्कानं देखील ॲलर्जी एकाकडून दुसऱ्याकडे जाते। पण मला नाहीच आहे ना सर्दीमुळे, मी चिडून पण नाराजीनं म्हणालो। मग माझ्याकडनं स्मिताकडे ॲलर्जीचं संक्रमण व्हायचा प्रश्न येतोय कुठे? टू बी ऑन सेफर साइड मिस्टर चित्रे, तुमची तपासणी करावी लागेल। अहो, ॲलर्जी चुंबन घेतल्यानं सुद्धा होऊ शकते। डॉक्टर रोबोनी मला बखोटीला धरून टेबलावर आडवाच केला। अरे बापरे, म्हणजे उद्या असं काही रिपोर्टमध्ये निष्पन्न झालं तर स्मिताची चुंबन घेणं सुद्धा मला बंद करावं लागतं काय? नाईलाजानं का होईना, माझ्या सगळ्या तपासण्या पार पडल्या, सगळे रिपोर्ट बाहेर आले। डॉक्टर म्हणाले, तुमचे दोघांचे रिपोर्ट एकत्र ठेवून मॅचिंग करून बघावे लागतील, त्याशिवाय मिसेस स्मिताच्या ॲलर्जीचं कोड उलगडणार नाही। हे काय कसलं मॅचिंग करताय? वधूवर संशोधन मंडळ आहे का हे? कुंडली जुळते का ते बघायला? हे बघा, लग्नाआधी आमचे 36 गुण मुळात जुळलेले आहेत। आमच्या राशीत मंगळ नाहीये, शनी सुद्धा नाहीये। मी जरा वरच्या पट्टीत आवाज चढवूनच म्हणालो, पण डॉक्टर रोबो शांतपणे मला म्हणाले, हे वधूवर संशोधन नाही हे खरंय, पण ॲलर्जी शोधायची तर तुमचे DNA मॅच करून बघणं आवश्यक आहे। याला 2-3 दिवस लागतील। त्याची तपासणी आमच्या फ्लोरिडामधल्या फार्मा लॅबमध्ये होते। रिपोर्ट आले की आमची रिसेप्शनिस्ट तुम्हाला अपॉइंटमेंट देईल। ठीक आहे, तेव्हा पुन्हा भेटू, त्यावेळी चर्चा करू, बाय, सी यू। पण डॉक्टर, मग मला काय करावं लागेल? स्मिता न राहून म्हणाली, ॲलर्जीचं मूळ सापडलं की तुम्हाला डोक्याचं सर्व्हिसिंग करून घ्यावं लागेल, चुटकी सरशी सर्दी पळून जाईल तुमची, काळजी करू नका। डॉक्टर रोबोनी स्मिताला उत्तर दिलं। अगं बाई ग, स्मिता घाबरली, डोक्याचं सर्व्हिसिंग? अगं बाई, हा काय प्रकार आहे? अहो, गाडीचं सर्व्हिसिंग करतात ना, तसं डोक्याचं सर्व्हिसिंग करतात। आपल्या मेंदूमध्ये अनेक प्रकारची कार्य करणारे केंद्रक असतात। हे केंद्रक सर्व शरीरावर नियंत्रण करतात। खाणं, पिणं, बोलणं, वास घेणं, श्वास घेणं, हसणं, रडणं, खिदळणं, तहान भूक, आनंद, सुख, दुःख, सगळे भाव भावना यांचे संवेदक बिंदू मेंदूत आपापली कामं पार पाडत असतात। पण डॉक्टर, मेंदूचा आणि सर्दीचा काय संबंध काय? मी न राहून चिडूनच विचारलं। फार मोठा संबंध आहे। मोठ्या मेंदूमध्ये अगदी मागच्या बाजूला ॲलर्जीचं केंद्रक असतं। तिथून सगळ्या प्रकारच्या ॲलर्जीचं नियंत्रण होतं। या केंद्रकाचं सर्व्हिसिंग केलं तर सर्व प्रकारच्या ॲलर्जी नष्ट होऊन तुमची सर्दी पळालीच म्हणून समजा।
डोक्याचं सर्व्हिसिंग म्हणजे अतिशय गुंतागुंतीचं नाजूक आणि अवघड ऑपरेशन असणार या कल्पनेनं स्मिता घाबरली. त्यामुळे एक क्षणभर पण न थांबता ती तपासणी थिएटरच्या बाहेरच पळाली. तरी मला काही शंका कुशंका विचारायच्या म्हणून तिथेच घुटमळत मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर हे ऑपरेशन म्हणजे नक्की काय करता तो? वेल, डोकं सर्व्हिसिंगला टाकायचं म्हणजे डोकं धडापासून वेगळं करायचं. एक प्रकारे हे डोक्यावर करायचे सर्जिकल स्ट्राईकच आहे असं समजा. साधारणपणे डोक्याच्या सर्व्हिसिंगला 15 दिवस ते 1 महिना तरी जातो. पण मग तोपर्यंत वेगळ्या केलेल्या धडाचं काय, ते कुठे ठेवता तुम्ही? मी विचारलं कारण माझ्या हृदयाची धडधड वाढायला लागली होती. त्याला 2 पर्याय आहे. एक तर तुमच्या बायकोचं धड नॅनो कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवलं जाईल. दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या बायकोच्या धडाला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचं डोकं तात्पुरतं जोडून मिळेल. ही व्यवस्था अगदी गोपनीय राहील. डॉक्टरांचा दुसरा पर्याय ऐकला आणि माझं कुतूहलच वाढलं. मी त्यांना उत्सुकतेने विचारलं, डॉक्टर पण बायकोच्या धडाला दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचं डोकं तुम्ही तात्पुरतं जोडून देणार, ते कसं काय देणार? तो तुमचा चॉईस असेल. आमच्याकडे स्त्रियांच्या अनेक मॉडेल्सच्या डोक्यांचा चार्ट उपलब्ध आहे. तुम्ही फक्त कोणतं डोकं जोडायचं त्याची निवड करायची. डॉक्टरांनी माझ्या हातात नानाविध मॉडेल्सच्या डोक्यांचा चार्ट दिला आणि ते म्हणाले, अर्थात याचे एक्स्ट्रा चार्जेस पडतील, प्रतिदिन अंदाजे 1 लाख रुपये. त्यासाठी फायनान्स कंपन्या EMI वर कर्ज सुद्धा उपलब्ध करून देतात. मी मोठ्या आतुरतेनं त्या चार्ट मधले चेहरे निहाळायला लागलो. ओ काय आश्चर्य, ओ त्याच माधुरी दीक्षित, करीना, कथरीना पासून प्रियांका, कंगना, दीपिका, सोनम, अनुष्का, जॅकलीन पर्यंत अनेक जणींची डोकी उपलब्ध होती. ऐकाय नाही काय, पाश्चिमात्य मॉडेल्स म्हणजे सोफिया, मर्लिन मंद्रो, जेनिफर, स्कारलेट, नताली, एम्मा यांचा सुद्धा त्यात समावेश होता. मी स्मिताच्या डोक्याच्या जागी दुसऱ्या कोणाचं डोकं जोडून घ्यावं याची आभासी तुलना करता करतो अगदी हुरळून गेलो. अहो रोमांचितच झालो ना, काय सुंदर कल्पना होती. वेळ पडली तर ऋण काढून सण साजरा करायचा मनाशी पक्क ठरवलं. तपासणी थिएटरच्या बाहेर आलो. आपल्या चॉईसचं डोकं स्मिताच्या धडाला जोडून घेतलं की काय महिनाभर मज्जाच मज्जा ना, आयस करो बस. घरी गेल्यावर स्मिताला आम्ही डोक्याचं सर्व्हिसिंग किती महत्वाचं आहे हे पटवून द्यायचा सपाटाच सुरू केला. अगं डॉक्टर रोबोनी 100% खात्री दिली आहे, तुझी सर्दी पडचं डोकेदुखी मुळासकट कायमची नाहीशी होत असेल तर काय हरकत आहे डोक्याचं सर्व्हिसिंग करून घ्यायला. धीर धरारे धीरापोटी असती फळे रसाळ गोमटी. त्यावेळी अर्थातच कल्पनेनं स्मिताच्या धडाला मी मनातून धीराधीरानं एकेका मॉडेलचे रसाळ गोमटी डोकं लावून बघत होतो. नाही नाही ते काही नाही, मी अजिबात ऐकणार नाहीये. सर्व्हिसिंग करायचं म्हणजे करायचं, लक्षात ठेव. मी ठासून ओरडून स्मिताला म्हणालो, नाही नाही भाई, मी नाही त्या फंदर पडणार. भलं माझं सर्दीचं नाक कापायची वेळ आली ना तरी चालेल, काहीही झालं गळा कापून घेणार नाही भाई मी. स्मिता अगदी ठामपणे म्हणाली. मी म्हणालो, अगं असं काय करते स्मिता, तुझ्यासाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे. अगं गरज पडली ना कर्ज काढीन, पण तुझ्या डोक्याचं सर्व्हिसिंग करून घेईन. या मागचं पडद्यामागचं माझं गणित सुज्ञ वाचकांना सांगणे न लगे. 4 दिवसांनी मला नॅनो हेल्थ क्लिनिकचा कॉल आला, अर्थात पुढील मेडिकल सल्ल्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. स्मिता काही क्लिनिकला यायला अजिबात तयार होईना. स्मिता म्हणाली, हे बघा ज्या गावाला मला जायचं नाही त्या गावाचा पत्ता कशाला विचारायचा, मी काही येणार नाही. अखेर हो नाही करता करता स्मितानं DNA चा मॅचिंग रिपोर्ट मी एकट्यानं जाऊन बघून यावा आणि डॉक्टर काय सल्ला देतात याची माहिती घेऊन यावी ह्या गोष्टीला मला संमती दिली. मोठ्या उत्साहात नवीन स्वप्न रंगवत मी नॅनो हेल्थ क्लिनिकची पुढची अपॉइंटमेंट घेऊन ठरल्या दिवशी तिथे हजर झालो. स्मिताची गैरहजेरी माझ्या फायद्याची होती. डॉक्टर रोबो बरोबर मी आधी खाजगी आणि मोकळेपणानं बोलू शकणार होतो ना. स्मिताच्या डोक्याच्या जागी कोणाचं डोकं बसून घ्यायचं याचे अधिक पर्याय मला निवांतपणे बघता येणार होते.
इतक्या आत गेल्या वेळेचा असिस्टंट रोबो नेहमीप्रमाणे चपळ हालचाली करत हॉलमध्ये आला. माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. मिस्टर चेत्रे चला तुम्हाला आतमध्ये बोलावलंय. मी त्याच्या पाठोपाठ वैद्यकीय सल्लागार दालनात गेलो. तिथे डॉक्टर रोबो आधीपासूनच बसलेले होते. त्यांनी माझं हसून स्वागत केलं. मिसेस स्मिता कुठे आहेत, त्यांना आणलं नाही का, त्यांनी मला विचारलं. मी म्हणाल स्मिताचं डोकं आज बरीच जरा जास्त दुखतंय, त्यामुळे मी एकटा आलोय. ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम, डॉक्टर रोबो मला न्याहाळत म्हणाले. इट्स ओके, तुमच्या दोघांचे डीएनए मॅचिंग रिपोर्ट माझ्याकडे तपासून आलेले आहेत, बरं का मिस्टर चित्रे? हो का, वा वा, मी जरा उत्सुकतेनंच म्हणालो. काय आहे आमच्या रिपोर्टमध्ये? मिसेस स्मिताजींचं हार्दिक अभिनंदन. त्यांच्या डोकेदुखीच्या ॲलर्जीचं मूळ कारण सापडलेलं आहे, डॉक्टर रोबो पॉज घेऊन म्हणाले. स्मितातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो डॉक्टर. मी अधीर होत विचारलं, काय आहे बरं त्या रिपोर्टमध्ये ॲलर्जीचं मूळ कारण? अहो, तुमच्यातून त्यांच्यामध्ये ॲलर्जी परावर्तित म्हणजे ट्रान्सफॉर्म होते आहे. हा, ती कशी काय? मी चकित होऊन विचारलं. अहो, तुम्ही जेव्हा स्मिताजींचं चुंबन घेता तेव्हा त्या चुंबनातून तिला ॲलर्जी होत आहे. डॉक्टर रोबोनी आमच्या चुंबनाचा पंचनामाच केला की. पण डॉक्टर, चुंबनातनं सर्दीची ॲलर्जी कशी काय ट्रान्सफॉर्म होते? नाही, हे समजलेलं नाही मला. त्याचं असं आहे, चुंबन घेताना तुमच्या मेंदूतील सर्दीचं केंद्रक जागृत होतं, ते प्रवाहित होतं स्मिताजींकडे, ट्रान्सफॉर्म होतं. थोडक्यात, तुमची सुप्त सर्दी चुंबनातून त्यांच्यात घुसते, परिणामी स्मिताजींची सर्दी वाढते, पडसं वाढतं आणि अंतिम प्रवास डोकेदुखीकडे होतो. डॉक्टर रोबो शांत चित्तानं म्हणाले, हे चुंबनायन ऐकून खरं तर माझं पित्त खवळलेलं होतं. काय सांगता? पण मग स्मिताच्या डोक्याचं सर्व्हिसिंग केलं की सगळं काही ऑलवेल होणार असेल तर माझी काय हरकत नाही बरं का? मी माझा मुद्दा लावूनच धरत म्हणालो. मिस्टर चित्रे, डोक्याचं सर्व्हिसिंग करावंच लागेल, पण ते स्मिता मॅमच्या डोक्याचं नाही तर तुमच्या डोक्याचं करावं लागेल. वाटल्यास तुम्ही आजच ऍडमिट व्हा सुभाष शेगर, तुमच्या डोक्याचं इमर्जन्सी सर्व्हिसिंग करून घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर, असं अचानक काय झालं? म्हणजे माझ्या डोक्याचं सर्व्हिसिंग का म्हणून करावं लागेल हे विचारतो ना, मला घाम फुटायला लागला होता. हो, तुमच्या मेंदूमध्ये ॲलर्जीचं जे केंद्रक आहे तिथेच सगळा बिघाड आहे ना, डॉक्टर रोबो म्हणाले. त्यामुळे ते स्वच्छ करावंच लागेल. त्याचं शुद्धीकरण झालं की तुम्ही स्मिताजींचं मुक्तपणे चुंबन घेऊ शकता. शिवाय स्मिता मॅम डोकेदुखीच्या ॲलर्जीतून आपोआप मुक्त होतील. काय झालं बोलतं जाता? मी काहीसा भांबवलोच. वा बैल मुझे मार, अशी झाली ना माझी अवस्था. तरी पण मी डॉक्टरांना विचारलं, समजा माझ्या डोक्याचं सर्व्हिसिंग केलं तर माझ्या धडाचं काय करणार? ते नॅनो डिपकोट स्टोअरमध्ये ठेवणार ना तुम्ही? नाही, तो चॉईस स्मिताजींचा असेल. तुमच्या धडाला तात्पुरतं कुणाचं डोकं लावून द्यायचं असेल तर ते ठरवण्याचा हक्क स्मिताजींचा असेल. डॉक्टर रोबो मला म्हणाले, हे ऐकून माझं डोकं लागलं गरगरायला. मी माझं डोकं दोन्ही हाताने गच्च धरून ठेवलं. मेंदूला झिणझिणा यायला लागल्या माझ्या. माझा मेंदू ऑपरेशन थिएटरमध्ये असून स्मिता मात्र तिच्या आवडीच्या हिरोचं डोकं माझ्या धडाला लावून एन्जॉय करतीये असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर दिसायला लागलं. ओ, धर्मेंद्र अमिताभ पासून आमिर सलमान शाहरुख रणवीर खुराना अर्जुन पर्यंत सगळे चेहरे माझ्या पुढ्यात नाचायला लागले. मला सावध करत डॉक्टर रोबो म्हणाले, मिस्टर चित्रे, तुम्ही आत्ता ऍडमिट झालात तर तुम्हाला खास 50% डिस्काउंट देऊ. डॉक्टर रोबो धन्यवाद धन्यवाद. सावध होऊन मी खाडकन उठून उभा राहिलो. वैतागलेला मी
अबाउट टर्न करत काहीही न बोलता त्यांच्या टेबलावरील आमचे सगळे रिपोर्ट गोळा करून आणि तोपर्यंत आलेल्या बिलाचा भरणा करून नॅनो हेल्थ क्लिनिकमधनं काढता पाय घेतला. प्रचंड बिल आलं होतं ते भरून टाकलं. वाटेत सगळे रिपोर्ट मी सार्वजनिक कचरा कुंडीत फेकून दिले. घरी आलो तेव्हा चिंताग्रस्त स्मिता माझी आतुरतेनं वाट बघत होती. तिच्याकडे चोरट्या नजरेनं बघत मी म्हणालो, स्मिता फक्कडपैकी आलं, इलायची तुळशीची पानं घातलेला चहा करायला टाक, तुझं ऑपरेशन टळलंय बर का. काय झालं, काय म्हणाले डॉक्टर, स्मिताने मला विचारलं. अगं आपल्या डीएनएचे 36 गुण जुळतात म्हणाले सबब, ना तुला ना मला कसलीच ॲलर्जी नाही, तुझी सर्दी पडसे डोकेदुखी सगळं ॲलर्जी मुक्त आहे स्मिता. अगं बाई मग डोक्याच्या सर्व्हिसिंगचं काय झालं. त्यांनी चुंबनांचं सर्व्हिसिंग वाढवायला सांगितलंय. दीर्घ श्वास घेऊन अनुलोम विलोम न करता डोळे मिटवून योगातलं प्रदीर्घ चुंबन घ्यायची सवय करा म्हणाले. म्हणजे चंक चुंबनाचं सर्जिकल स्ट्राईक करा असं म्हणाले डॉक्टर. तुझी सर्दी पाळली म्हणून समज, ती घालवण्याचा हा सोपा एकमेव रामबाण उपाय त्यांनी मला पुन्हा पुन्हा करायला सांगितलाय. मी स्मिताला जवळ ओढलं, तिच्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या इराद्यानं हे सगळं म्हणालो आणि ईश्य लाजलेल्या स्मिताचा प्रतिकार अर्थात कधीच संपलेला होता. मंडळी कशी वाटली सुरेशचंद्र वाघ सरांची कथा, स्मिताची डोकेदुखी आणि सर्जिकल स्ट्राईक कथा? आवडली असेल पटकन व्हिडिओ लाईक करून टाका. व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आपल्या आनंदात इतरांच्या आनंदाला सहभागी करून घ्या. चला मित्र, आणि ते चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्र. आणि ऑनलाईन दुकानाचं सांगितलंय, हां ह्या कथेच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, ऑनलाईन स्टोअरची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला पाहिजे ती वस्तू पुस्तक सामान काय पाहिजे ते मागवून घ्या. चला पुन्हा भेटूयात नवीन लेखकाच्या नवीन कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.